मित्रांनो, वेळ बऱ्याच झालेला आहे, मला पुढे बऱ्याचशा सभा आहे आणि मी खरं तर सभांना जातो त्यावेळेस एकतर उमेदवार बोलतो आणि नंतर मी माईक हातात घेतो आणि तर मग मी मागाशी बोलू बघत बसलो होतो, ह्याला बोला त्याला बोला त्याला बोला. अरे म्हणलं मी ह्यांची भाषण ऐकायला आलोय का माझं भाषण करायला आलोय? ठीक आहे, लोकांना वाटतं बोललं पाहिजे बोललं पाहिजे. आणि काय होतं, त्या युती म्हणल्यानंतर ह्या पक्षाला बोलू द्या, त्या पक्षाला बोलू द्या, त्या पक्षाला बोलू द्या, या पक्षाला बोलू द्या, सगळ्यांना बोलू द्या. अरे सगळ्यांचं आपली भूमिका एकच आहे, महायुतीला निवडून आणायचं आहे, त्याच्यामुळे आपण सगळेजण मिळून तेच काम करतोय. फक्त आता वेळ मर्यादित राहिला आणि कमी काळामध्ये मला जास्तीत जास्त सभा घ्यायच्या, एकनाथराव शिंदेना घ्यायच्या, देवेंद्रजींना घ्यायच्या, गडकरी साहेब असतील, इतर अनेक मान्यवर, सुनील तटकरे आजपासून संध्याकाळपासून इथे येतो मला म्हणले, कारण त्यांचंही मतदान काल संपलेलं आहे. त्याच्यामुळे मी काही लोकांना सांगितलेलं की ज्यांचं ज्यांचं मतदान संपलंय आणि ज्यांचा उपयोग शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये होऊ शकतो त्यांनी जरा इकडे या, आणि ज्यांना कुणीच ओळखत नाही त्यांनी येऊ नका, त्यांनी तिकडे थांबा, अशा पद्धतीनं मी त्यांना सांगितलं. मित्रांनो, ठीक आहे, मी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. म्हणजे हा आंबेगाव तालुका, या आंबेगाव तालुक्यामध्ये येणारा शिरूरचा भाग, मी देखील फार तरुण वयामध्ये आदरणीय पवार साहेबांनी मला, दिलीपसे पाटलांना, जयंत पाटलांना, आर आर पाटलांना, सुनील तटकरेंना, अशा अनेकांना संधी दिली. प्रत्येकाला कुणी ना कुणी संधी देत असत. मित्रांनो, भावनिक होऊ नका. इथं देखील मला आता शिवाजीराव सांगत होते की मी माग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना या ताईंना जिल्हा परिषदेच्या करता संधी दिली. कुणी ना कुणी संधी देत असत. आदरणीय पवार साहेबांना पण त्या काळात चव्हाण साहेबांनी संधी दिली ना, संधी दिली म्हणूनच साहेब पुढे त्यांचं कर्तृत्व नेतृत्व वक्तृत्व दाखवू शकले, प्रशासनावर पकड दाखवू शकले. चव्हाण साहेबांनी 67 संधी दिली, परंतु इतिहास असं सांगतो 78 साहेबांनी चव्हाण साहेबांना सोडलं. मग जे मला विचारता किंवा माझा विचार करतात, अहिला ह्या वयात दादांनी सोडायला नको होतं राव साहेबांना, अरे पण साहेबांनी पण 67-11 वर्षातच चव्हाण साहेबांना सोडलं. चव्हाण साहेब म्हणत होते अरे असं करू नका करू नका, फोन घेतला नाही, लोक माझ्या सांगती पुस्तकात आहे, मी तरी 30-35 वर्ष साथ दिली. मी म्हणलं साहेब आता बघू द्या, आता बघू द्या, आता बघू द्या, पण साहेब म्हणायचे नाही. मी सांगतो तसंच, कधीतरी आम्हालाही वाटतं ना बघावं, मला काय साठीच्या वर गेलो आता मी, कधी बघायचं कधी, मला काही कळलं ना तुमचं, आणि मी करतोय ना व्यवस्थित काम, मी काही चुका करत नाही, चुका केल्या तर माझा कान धरा, मला जा विचारा. जर आम्हाला कामं करून घेता येत नसतील, सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका आमच्या सारख्याची नसेल, तर तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता किंवा तुम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडली का? आम्ही नाही सोडली, आम्ही त्याच विचारधारेने पुढे चाललो. आणि म्हणून माझं विनंती आहे, आता काही जण आता दिलीप वळसे पाटलांनी साहेबांना सोडायला नको होतं, अरे आम्ही कुठं सोडलं, आम्ही साहेबांना समजावून सांगत होतो, साहेब तुम्ही नेहमी, आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांची पुस्तकं वाचली, चव्हाण साहेबांचा इथं फोटो आहे, चव्हाण साहेब सांगायचे सत्ता असल्याशिवाय तुम्ही बहुजन समाजाला, मागासवर्गीयाला, आदिवासीला, अल्पसंख्याकाला मदतच करू शकत नाही. माझ्याकडे सत्ता नाही, दिलीपरावांच्याकडे सत्ता नाही, आणि नुसतंच म्हणायचं आम्ही असं करू आम्ही तसं करू, आणि सत्ता नाही काय करू? त्यामध्ये सत्ता नसताना उगेच काय, आम्ही आंदोलन करू शकतो, आम्ही मोर्चे काढू शकतो, फार तर आम्ही उपोषण करू शकतो, भांडू शकतो, विरोध करू शकतो, ह्याच्या उपर काय? आज जुलैमध्ये आम्ही सरकारमध्ये गेलो, आज जवळपास 600 कोटी रुपयाची कामं दिलीपरावांच्या मतदारसंघात दिली ना, कशामुळे झाली? त्याच्यातला 1 रुपया मिळाला नसता सरकारमध्ये नसतो तर. शेवटी दिलीपसे पाटलाचा फायदा झाला नाही, आंबेगाव आणि शिरूर विधानसभा मतदारसंघाचा फायदा झाला, तुमचा फायदा झाला. आता परवा युगभर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजयंती 19 फेब्रुवारीला होती, आम्ही सगळे तिथे आलो होतो, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शिवाजीराव होते, दिलीपराव होते, सगळे आम्ही होतो तिथं. तिथं आम्हाला सांगण्यात आलं की माग एक चक्रीवादळ झालेलं होतं, त्याच्यामध्ये इरडा उत्पादकांचं मोठं नुकसान झालं, त्याला भरपाई द्या. जर आम्ही सरकारमध्ये नसतो तर 15 दिवसात भरपाई मिळाली असती, 15 पण नाही, 8 दिवसातच दिली, 15 कुठे दिले का नाही?
सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग नाही करता येत. आणि गेलेला जसं एखाद पीक वाया गेलं, 3 वर्ष शेतकरी उपजायला येत नाही, पुन्हा त्याची घडी बसायला. त्याच्यामुळे आम्ही सतत विचार करत असतो. मगाशी शिवाजीरावांनी सांगितलं डीपीडीसीचा निधी असेल. आज मी तुमच्या पुढे येताना मी डीपीडीसीचा पण निधी दिलीप वळसे पाटील साहेबांना देखील या ठिकाणी जवळपास 68 कोटी रुपये त्या ठिकाणी डीपीडीसी मध्ये मी त्यांना दिले. या पद्धतीनं आपण काम करू शकलो. यंदा तर मी जिल्हा नियोजन समितीच्या करता 67,78,50,000 रुपये एवढे पैसे दिले. 1,000 कोटीचं माझं बजेट होत, आता 1,250 कोटीचं माझं म्हणजे आपल्या जिल्ह्याचं. त्याच्यातून आपल्याला विकास करायचा. लोक आपलं पाणी आहे उशाशी, आणि काही जण पाणी घेऊन चाललेले, त्याचाही विचार करत नाही. त्याच्याकरता कोण मांडतं? अरे पाणी घ्या ना, परंतु जेवढं पाणी आम्हाला जुन्नर आणि आंबेगावला लागतं तेवढं ठेवा. वर बोगदा काढा आणि ओव्हरफ्लोचं पाणी घेऊन जावा. परंतु तुम्ही खाल्लं बोगदा काढला की आम्ही काय उन्हाळ्यामध्ये ठोठो चुना लावून बोंबळत बसावं काय, काय करावं काय, त्याचा विचार काहीतरी करता की नाही? अरे बाबांनो, तुमच्या अंगात किती पाणी असेल, तर धरणात पाणी नसेल तर काय करू शकत नाही शेतकरी. मी पण शेतकऱ्याच्या पोटचा आहे, मी पण त्या ठिकाणी शेतीवाडी करतोय. कालच मतदान केलं, आईला घरी सोडलं. आई म्हणली दादा रानात बरेच दिवस गेला नाही, म्हणलं आई चाललो रानात, राऊंड मारला आणि नंतर बाकीच्या कामाला लागलो. शेवटी शेती असेल तर तुम्ही आम्ही आहे, तर तुमचा माझा प्रपंच आहे, तर आपल्या मुलाबाळांचं कल्याण आहे हे आम्हालाही कळतंय. जरा आम्हाला उशीर झाला ना, कायद्याच्या बद्दलचा जो निर्णय घ्यायला झाला त्याच्यामध्ये आम्ही मोदी साहेबांना मी त्या दिवशी पुण्याच्या सभेत सांगितलं, मोदी साहेब कांद्याची निर्यात चालू केली पाहिजे. ते म्हणले ठीक आहे आपण चालू करू. केली चालू, भाव वधारायला लागले. माझा दूध उत्पादक शेतकरी यांचा निघाला, आम्ही बसलो. विष्णू असेल, भगवानराव पासलकर असेल, त्यांनी सगळ्यांनी सांगितलं दादा भाव फार 27-28 आले परवडना. म्हणलं 5 रुपये लिटरला वाढून देऊ डीबीटी मध्ये. काही लोकांना कदाचित पैसे मिळाले नसतील, त्याचं कारण असं आहे की काही कागदपत्राच्या बद्दल ऑनलाईन करताना त्रास होतोय. आता आचारसंहिता असल्यामुळं मला आदेश देता येत नाही. आचारसंहिता संपल्यानंतर एकत्र शिंदे देवेंद्रजी अजित पवार राधाकृष्ण विखे पाटील आम्ही एकत्र बसू आणि काय तिथं अडचण आहे, काय तिथं त्रुटी राहिली, काय केलं तर माझ्या शेतकऱ्यांना ते पैसे जातील. 188 कोटी आले, परंतु पुढचे काही राहिलेले आम्हीच देणार, दुसरं कुणी येणार नाही. ही समोरची गप्पा आणायला येतात ना. अरे मीच त्यांना तिकीट दिलं होतं, मीच शोधून आणलं होतं. चला या 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 म्हणलं माझ्याकडे. माझ्या घरी दुपारी जेवायला घातलं, सतत उद्धव ठाकरेंचे फोन येत होते. म्हणलं उद्धव ठाकरेंचा फोन घेऊ नका, ते फोन आणि माझ्या खिशात दिला ठाकूर. आणि मग माझ्या प्रेमकोट बंगल्यावरून धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेता होता, तिथे नेलं आणि प्रेस बोलवली. प्रेसला सांगितलं गमछा टाकला, म्हणजे दादा उभा राहतो पण सगळं बघायचं तुम्हीच. तुम्ही दिलीप रावनी, मी काही बघणार नाही, मी फक्त भाषण करणार. आणि म्हणलं सगळं जे काही नियमाने खर्च करायचा असतो तेवढा खर्च करू, काळजी करू नको, जीवाचं रान करू. निवडून आणलं नंतर 2 वर्षांनी म्हणलं दादा मी सेलिब्रिटी आहे. म्हणलं मग नाही मी अभिनेता आहे. अरे म्हणलं आहे ना माहिती? नाही दादा मी कलाकार आहे. दादा मी मालिका करतो, छत्रपती संभाजीराजेंची मालिका करतो. म्हणलं त्याच्यामुळेच आहे बहिणीने तुला शिक्के मार बटन दाबले. म्हणलं कारण लोक तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेत बघतायत. असं झालं त्याचा फायदा झाला खरे, पण नंतर मला म्हणायला लागले दादा आपल्याला राजीनामा द्यायचे, हे आपल्याला जमत नाही. म्हणलं काय झालं? म्हणले राव आम्ही चित्रपट काढला महाराजांच्यावर, ते महाराज बघा पेटाऱ्यातनं पळाले, फळांच्या का वेशभूषा बदलून पळाले. त्यांनी जो चित्रपट काढला त्याच्यात दाखवलं महाराज वेशभूषा बदलून गेले. आपल्या तर काय डोक्याच्यात कधी शिरलं नाही. आम्हाला लहानपणापासून आमच्या शिक्षकांनी शिकवलं आग्र्यातनं महाराजांची सुटका झाली त्यावेळेस महाराज पेटाऱ्यातनं फळं पाठवत होते, एका पेटाऱ्यात ते स्वतः बसले आणि त्यांनी पलायन केलं आणि त्यांना बरोबर त्यांनी गरिबी कावा केला असं आपल्या ऐकण्यात येते.
पण त्यांनी तिथं मी म्हणलं या चित्रपटात ही असं कसं काय दाखवलं नाही म्हणले हे असंच आहे अन पडला ना चित्रपट अन म्हणले राव दादा चित्रपटाचे पैसेही नाही निघाले काय करू आता म्हणलं आपण काय करणार आहे जर जास्तीचे पैसे मिळाले असते तर तुम्ही दिले असते का म्हणलं मला त्याच्यावर तोटा झाला तर आपलाच फायदा झाला तर आपलाच आता इथं आता कलाकार अनेक चित्रपटा